नमस्कार, मी अनुजा, अनुजाज किचनमधून आज आपलं मी स्वागत करत आहे। आज आपण मठ्ठा कसा बनवतात हे बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते सर्वात आधी आपण पाहूया। तर मठ्ठा बनवण्यासाठी मी हे जवळजवळ अर्धा लिटर ताक घेतलेले आहे, हे बर्फाचे तुकडे घेतलेले आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आपलं साधं नॉर्मल मीठ घेतलेलं आहे आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे। अर्धी मिरची मी कापून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, मिरपूड घेतलेली आहे आणि आल्याचा रस घेतलेला आहे। तर आता आपण मठ्ठा बनवण्यास सुरुवात करूया। तर हे मी ताक घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता हे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये ॲड करत आहे। ही अर्धी मिरची घेतलेली आहे, ती मी त्यामध्ये घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। थोडीशी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत, थोडी मिरपूड घालणार आहे आणि हा आल्याचा रस आपण घालणार आहोत। आल्याचा रस तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। आणि हे संपूर्ण ताक आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। हे पहा, आता आपला मठ्ठा तयार झालेला आहे, सगळे मसाले मी यामध्ये मिक्स केलेले आहेत। आता आपण सर्व करूया। हे पहा, खूप छान असा हा मठ्ठा लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा। मठ्ठा आपण जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर किंवा दिवसातून कधीही घेऊ शकतो। मठ्ठा खूप पाचक असा असतो, जेवण पचण्यासाठी खूप मदत होते, त्यामुळे नक्की ट्राय करा। हे पहा, आपला मठ्ठा सर्व करून झालेला आहे। आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहोत गार्निशिंगसाठी। ऑलरेडी मी घातलेली आहे पण थोडीशी आधी घालते। आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे। जर तुम्हाला एकदम थंडगार हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बर्फ ॲड करा। मी फक्त 2 ग्लासमध्ये बर्फ ॲड करणार आहे, 2 ग्लासमध्ये मी बर्फ ॲड करणार नाही आहे। आता आपला मठ्ठा रेडी झालेला आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।